नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट ही आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या लेक्चरमध्ये आपण फायबरबद्दल जाणून घेणार आहोत केमिस्ट्री एन सी आर टीमधला हा क्रक्स आहे या आणि याआधी आपण बायोलॉजीमधल्या बेसिक गोष्टी बघितल्या होत्या त्याच पद्धतीने आपण केमिस्ट्रीमधला महत्त्वाचा क्रक्स जो आहे एक्झामसाठीचा तो बघणार आहोत तर स्पॉटलाईटला फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक टेलिग्रामसाठी तुम्ही वापरू शकता फेसबुकवर याच नावाचा आपला ग्रुप आहे तोही तुम्ही फॉलो करू शकता तर बघूयात फायबर ऑर फॅब्रिक आता याला फॅब्रिक पण म्हटलं जातं आता हे थीन बारीक थ्रेड्स असतात हा ना धागे असतात कशापासून बनतात यानपासून बनतात यानपासून बनतात ओके आता आपण बघूयात जसं कॉटन आहे आपला कापूस आहे कापूस काय आहे ॲक्च्युली इट इज अ पॉलिमर म्हणजे सेल्युलोज आहे सेल्युलोज हे ग्लुकोजच्या युनिट्सपासून बनलेलं असतं खूप जास्त ग्लुकोजचे युनिट एकत्र येतात त्यावेळेस सेल्युलोज बनत असतं फायबरच्या जर टाईप्स तुम्ही बघितल्या तर दोन प्रकारात तुम्हाला फायबर एक नॅचरल असतं एक मॅनमेड आर्टिफिशियल किंवा सिंथेटिक असतं नॅचरल जे आहे ते की पासुन है, 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 प्लांट किंवा अॅनिमल्सपासून मिळतं म्हणजे फॉर एक्झाम्पल सिल्क आहे ऊल आहे हा ना हे ॲनिमल फायबर झालं आणि प्लांट जे आहे ते कॉटन आणि ज्यूट आहे मॅनमेडमध्ये केमिकली हे बनवलं जातं नायलॉन पॉलिस्टर ॲक्रिलिक अशा गोष्टी ज्या आहेत त्या आर्टिफिशियल आहेत आता ऊल जे असतं तर ते शिप किंवा गोठ म्हणजे मेंढी शेळी त्याच्यानंतर रॅबिट याक कॅमल्स यांच्यापासून मिळवलं जातं आणि म्हणजे ससाचे केसं असतील याकची केस असतील आणि तुम्ही जर हे सगळे प्राणी बघितले तर यांच्या अंगावर खूप केस असतात आणि तिच्यापासून ऊल उल, मिळवली जाते सिल्क जे आहे ते ककूनपासून बनवलं जातं सिल्क वॉर्नपासून रेशीम जे आहे रेशमी केळ्यांपासून कॉटन जे आहे तर प्लांट फायबरमध्ये तर आपण कॉटनची शेती करतो कापूस जिनिंग जे असतं जिनिंग म्हणजे काय की हे कॉटनचे फायबर असतात ते त्यांच्या सीड्सपासून सेपरेट करणं म्हणजे से। तुम्ही बघितलं असेल जर कापूस तुम्ही शेतातला कापूस बघितला तर त्या काप कापसाच्यात बिया असतात त्या बिया काढून फक्त धागे बाहेर काढणं त्याला जिनिंग म्हटलं जातं ज्यूट जे जा आहे तर ज्यूट हे प्लांटच्या स्टीमपासून मिळवलं जातं म्हणजे त्याचं जे खोड आहे त्याच्यापासून ते बनवलं जातं ज्यूट आणि बिहार वेस्ट बेंगॉल आसाम इथं मोठ्या प्रमाणावर ज्यूटचं चा काम चालतं त्याच्यानंतर हे ज्यूट जे आहे ते फ्लावरिंग स्टेजला हार्वेस्ट केलं जातं तर ते एक लक्षात ठेवा आता ॲनिमल फायबरमध्ये सगळ्यात पहिलं आपण बघूयात ऊल तर ऊलसाठी तुमच्याकडं ॲनिमल्स जा आहेत ज्यांच्या अंगावर खूप केसं असतात मेंढी शेळी या कॅमल ससा हा ना याच्यापासून हे बनतं आता यांचे जे हेअर्स असतात केसं असतात खूप जास्त केस अंगावर असल्यामुळे तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जी हवा असते ती पुअर कंडक्टर ऑफ हिटचं काम करते आणि तिच्यामुळे ते प्राणी वॉर्म असतात म्हणजे त्यांना थंडी जास्त लागत नाही आणि याच्यासाठी त्या केसांमध्ये अडकलेली जी हवा असते ती काम करत असते ओके याकचं जे ऊल आहे ते टिबेट आणि लद्दाखमध्ये खूप कॉमन आहे तुम्ही जर तिकडे भेट दिली तर याक हा प्राणी खूप कॉमन आहे तिकडं अंगोरा ऊल जे आहे ते अंगोरा रॅबिटपासून मिळतं एम सी क्यूसाठी आता ह्या गोष्टी लक्षात ठेवा अंगोरा ऊल जे आहे तर ते अंगोरा जातीच्या सशांपासून मिळतं मोहेर नावाचं जे आहे तर ते अंगोरा गोटपासून मिळतं बघा अंगोरा रॅबिट पण आहे अंगोरा गोट पण आहे म्हणजे अंगोरा नावाचा ससा अंगोरा नावाची शेळी अंगोरा नावाच्या शेळीपासून जे ऊल मिळतं ते मोहेर नावाचं आहे क्यूसाठी लक्षात ठेवा इथं गडबड होऊ शकते की अंगोरा ऊल आपल्याला अंगोरा गोटपासून मिळतं असं वाटू शकतं कॅश्मीर कॅश्मीर हे जे आहे ते कॅश्मीर गोटपासून बनतं कॅश्मीर नावाची शेळी असते त्या प्रजातीपासून त्याच नावाचं कॅश्मीरे गोट त्याच्यानंतर पश्मीना शॉल आपण आहे आधी तर पश्मीना शेळी जी असते काश्मीरमधली तिच्यापासून ते मिळत असतं कॅमेलिड्स आता लामा त्याच्यानंतर अल्पाका हे दक्षिण अमेरिकेत सापडतात आणि त्यांच्यापासूनही त्या प्राण्यांपासून ऊल उल मिळवली जाते तर एम सी क्यूसाठी ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा सिल्क जे आहे सेरिकल्चर म्हणजे जे काही रेशमी किडे असतात त्यांच्यापासून आपण रेशीम मिळवत असतो आता यांची जर हिस्ट्री बघितली तुम्ही तर कसं होतं सुरुवातीला जे काही एग्ज आहे त्याच्यापासून कॅटल पिलर किंवा सिल्क पार्न त्याच्यानंतर पुपा होतो हा ना आता पुपाला सिल्क प्रोटीनचं कवरिंग असतं ज्याला ककून म्हटलं जातं आणि नंतर मॉथ तयार होतं मग आता सिल्क यार्न काय असतं एक स्ट्रॉंग स्टील असतं जे स्ट सिल्क यार्न हे स्टील इतकं स्ट्रॉंग असतं आणि ते ककूनपासून मिळवलं जातं ककून म्हणजे काय ज्याच्या आत पुपा असतो तर तो बाहेरचं जे आवरण आहे सगळं तर त्याला ककून म्हटलं जातं रेशीम हॅ ना ते सिल्क प्रोटीन असतं आता टाईप्स ऑफ सिल्क जर तुम्ही बघितला तर सार मलबेरी मलबेरी सर्वात जास्त भारतात प्रोडक्शन होतं मुगा कोसा इरी चायना एक नंबरला आहे सिल्क प्रोडक्शनमध्ये तर याच्यावर रेग्युलर प्रश्न असतात बेसिक गोष्टी लक्षात ठेवा आता फायबरचं ऊलमध्ये रूपांतर कसं होतं सगळ्यात पहिले असतं शेअरिंग शेअरिंग म्हणजे काय प्राण्याची शेविंग करायची इन समर ह ना कारण तुम्ही बघा विंटरमध्ये केलं जात नाही थंडी जास्त असते प्राण्याच्या अंगावरचे केस जर तुम्ही थंडीत काढून टाकले तर त्या प्राण्याला इजा होऊ शकते आणि तो आजारी पडू शकतो मरुशुद्ध असतो त्याच्यामुळे समरमध्ये हे केलं जातं उन्हाळ्यात केलं जातं त्यानंतर स्कोरिंग स्कोरिंग म्हणजे काय ती जी तुम्ही ऊल त्याच्या अंगावरचे केस काढलेत ते स्वच्छ धुवायचं त्याच्यातली जी घाण आहे ती काढून टाकायची सॉल्टिंग त्याच्यातलं जे वेगवेगळं टेक्स्चर आहे त्याच्यानुसार त्याला वेगवेगळं करायचं त्याच्यानंतर ब्लर्स ब्लर्स म्हणजे काय स्मॉल प्लफी फायबर्स असतात त्यांना ब्लर म्हटलं जातं त्याच्यानंतर कलर केलं जातं त्याला त्याला स्ट्रेटनिंग केलं जातं आणि म्हणजे कॉम करून रोल केलं जातं ओके तर रोल बनवला जातो त्याचा अँथ्रॅक्स डिसीज एक लक्षात ठेवा बॅसिलस अँथ्रॅक्सिस बॅक्टेरियापासून होतो आणि याला सॉर्टर्स डिसीज म्हणतात ऊल इंडस्ट्रीमध्ये हा मोठ्या प्रमाणावर होत असतो म्हणजे सॉर्टिंग करत असताना त्या लोकांना इन्फेक्शन होऊ शकतं म्हणून याला सॉर्टस डिसीज म्हटलं जातं आणि ॲन्थ्रॅक्स जो आहे उल, तो ऊल इंडस्ट्रीशी संबंधित आहे आता याच्यामध्ये ॲनिमल जे आहेत की ॲनिमल्सला अँथ्रॅक्स होण्याचे चान्सेस मानवापेक्षा जास्त असतात कारण इन्फेक्टेड ॲनिमल ऊल मीठ याच्यामुळे ओके मानवाचा जो संबंध येतो ह्या गोष्टींमुळे येतो पण तो, तो प्राण्यांना जास्त प्रोण आहे आणि या स्पोर्ट्सद्वारे स्प्रेड होत असतं बायोटेररिझमसाठी याचा वापर केला जातो यू एसमध्ये मेल थ्रू हे पाठवलं हो गेलं होतं पाच लोकांची याच्यामध्ये डेथ झाली होती सिंथेटिक फायबर आर्टिफिशियल फायबर बघा रेऑन असेल किंवा आर्टिफिशियल सिल्क असेल तर हे पल्प पल्पपासून बनतं नॅचरल सोर्स आहे याचा सिल्कपेक्षा स्वस्त असतं हे याला डाय केलं जातं मिक्स विथ कॉटन कॉटनबरोबर मिक्स करून मग याच्या बेडशीट बनवणं ओके कार्पेट बनवणं अशा गोष्टी होतात पण हे काय आहे ना हे मिक्स मटेरियल आहे हंड्रेड पर्सेंट नाही नायलॉन जे आहे ते फुल्ली सिंथेटिक फायबर आहे शंभर टक्के सिंथेटिक कोल वॉटर आणि एअरचा वापर केला जातो याच्यामध्ये बनवताना हे स्ट्रॉंग आहे इलास्टिक आहे लाईट लस्टरस अँड इझी टू वॉश त्याच्यानंतर याच्यापासून मग दोऱ्या बनवल्या जातात पॅराशूट बनवलं जातं बेल्ट बनवला जातो नायलॉनचा थ्रेड जो आहे तो स्टीलपेक्षा स्ट्रॉंग आहे त्याच्यानंतर पॉलिस्टर पॉलिस्टर तर खूप कॉमन आहे आपल्याकडे वापरलं जातं हे हे रिंकल होत नाही पटकन आणि इझी टू वॉश असतं याच्या म्हणजे सुरकुत्या येत नाही याच्यावर ये आता टेरिलिन जे आहे ते पॉप्युलर पॉलिस्टर आहे ओके टेरिलिन आता एक ग्रामीण याच्यामध्ये पॉलिस्टर वगैरे हे खूपच कॉमन गोष्टी आहेत ज्या बोलण्यातून रेग्युलर तुम्ही ऐकल्या असतील ई टी पॉलिथिलिन टेरेपथालेट ओके तर हे पॉलिस्टर बॉटल मेकिंगमध्ये सुद्धा यूज केलं जातं तर ते लक्षात ठेवा ई टी बॉटल मेकिंगमध्ये सुद्धा यूज होतं सो सिंथेटिकमध्ये काय काय येतं फायबरमध्ये रेऑन आर्टिफिशियल सिल्क नायलॉन आहे पॉलिस्टर आहे त्याच्यानंतर याच्यापासून बॉटल्स युटेन्सिल्स फिल्म वायर अशा सगळ्या गोष्टी ह्या पॉलिस्टरपासून बनल्या जातात ते कुठलं okay, आहे ई टी ओके बॉटल्स युटेन्सिल्स त्याच्यानंतर पॉलिस्टर जर तुम्ही बघितलं पॉली प्लस इस्टर आहे हे म्हणजे ईस्टरचे जे युनिट असतात ते मोठ्या प्रमाणावर रिपीट होतात त्याच्यामध्ये मॅक्झिमम जे आहेत म्हणजे पॉली म्हणजे काय खूप ईस्टरचे युनिट्स ईस्टर काय असतं तर हे केमिकल आहे की ज्याच्यामुळे फ्रूटला त्याची स्मेल येते म्हणजे साधी गोष्ट आहे तुम्ही आंबा सीझन आहे आंब्याचा वास येतो है ना दॅट इज अ थिंग ईस्टर आता फॅब्रिक्स जे काय असतात की पॉलिकॉट पॉलिवूलसारखे ते पॉलिस्टरला कॉटनमध्ये मिक्स केल्याने बनत असतात किंवा ऊलमध्ये मिक्स केल्याने म्हणजे पॉलिकॉट काय आहे पॉलिस्टर प्लस कॉटन पॉलिवूल काय आहे पॉलिस्टर प्लस ऊल ॲक्रिलिक हे एक किच्यात असतं आर्टिफिशियल पॉलिमर आहे फायबरसारखं आर्टिफिशियल पॉलिमर फायबर याला पॉली ॲक्रॅनी ट्राईल असं म्हटलं जातं ऊलसारखं हे दिसतं आता डिसएडवांटेजेस सिंथेटिक फायबरचे काय आहेत एक ते मेल्ट होतात हीटमुळं आणि सुटेबल नाही आहे कि की किचनमध्ये वगैरे अशा ठिकाणी की जिथं फायर इझिली हे होऊ शकते कारण जर आग लागली आणि तिच्यामध्ये तुमच्याकडे जर पॉलिस्टर घातलेलं असेल तर ते अंगाला चिपकतो तो कापड आणि ते जास्त त्रासदायक होतं त्याच्यानंतर सर्व सिंथेटिक फायबर्स जे असतात ते रॉ मटेरियलवर प्रोसेस करून बनवले जातात त्याचं जे ओरिजिन आहे ते पेट्रोलियम ओरिजिन आहे आणि त्याला पेट्रोकेमिकल्स असंही म्हटलं जातं तर ते एम सी क्यूसाठी लक्षात ठेवा ओके तर ह्या काही बेसिक गोष्टी होत्या फायबरबद्दलच्या एन सी आर टी बेस्ड त्या आपण बघितल्या स्पॉटलाईट बरोबर रा, स्पॉलाईला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो